पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी. बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये मोठे फेरबदल. जुनी कार्यकारिणी बरखास्त करून बळीराजा शेतकरी संघटनेची फेरबांधणी. पंढरपूरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. इंदापूर तालुक्यातील लाकडी लिंबोळी येथे उजनीचे पाणी नेण्यास विरोध. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा. शिल्लक उसाला 1,25,000 रुपये अनुदान देण्याची मागणी. पाणी चोरणाऱ्या या राज्य सरकारचं करायचं काय? पाणी डोके वर पाय. आता बातमी विस्ताराने. उजनी धरणातील पाणी 100% वाटप झाले असताना खासदार सुप्रिया सुळे व पालकमंत्री दत्ता भरणे यांचा मतदारसंघ वाचविण्यासाठी उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी लिंबोळी योजनेसाठी नेण्याचा प्रयत्न करीत असल्यानं बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं विरोध करण्यात आला आहे. दिनांक 1 जून रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून पाण्याचा हिशोब घेतल्याशिवाय माघारी येणार नाही असा इशारा प्रदेश अध्यक्ष नितीन बागल यांनी दिला आहे. तसेच गाळपा अभावी शिल्लक राहिलेल्या उसाला एकरी 1,25,000 रुपये देण्यात यावे. उसाची एक रकमी RPF देण्यात यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा युवक प्रदेश अध्यक्ष डॉ उमेश देशमुख यांनी दिला आहे. तसेच गाळपा अभावी शिल्लक राहिलेल्या उसाला एकरी 1,25,000 रुपये देण्यात यावे. उसाची एक रकमी RPF देण्यात यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा युवक प्रदेश अध्यक्ष डॉ उमेश देशमुख यांनी दिला आहे. दिनांक 26 मे रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर येथे बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राज्य नितीन बागल, युवा प्रदेश अध्यक्ष डॉ उमेश देशमुख, राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे, सोलापूर रामराजे खराडे यांचे प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. रमेश गणगे यांची राज्य संपर्कपदी फेरनिवड करण्यात आली तर रामदास खराडे यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी तर राहुल गाढवे यांची मराठवाडा युवा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी अनिता माने, सांगली जिल्हा अध्यक्षपदी सुवर्णा कांबळे, सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी उज्ज्वला खुणे, अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी रेखा जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तर अहमदनगरच्या युवा जिल्हा अध्यक्षपदी अभिजित पालवे, मराठवाडा उपाध्यक्षपदी विकास अवताडे यांची तर बळीराम तिंबोळे यांची मराठवाडा संपर्क प्रमुख मराठवाडा उपाध्यक्षपदी भूम तालुक्यातील नशीर शेख यांची तर मराठवाडा युवा अध्यक्षपदी महादेव मारकडे यांची तर परंडा तालुका संपर्कपदी रमेश गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंडा तालुक्यातील लोणी सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी केली. तर डोंजा सर्कलमधून रमेश सल्ले जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी सुरेखा जाधव, रमेश सल्ले, सुनील सल्ले, शशिकांत जाधव, सोमनाथ खोत, शिराज शेख, अंकुश बनसोडे, अमोल आसुकर, लंकेश आसुकर, भाऊ काटे, सागर मोरे यांच्यासह सोलापूर, उस्मानाबाद, नगर, पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मी उज्ज्वला खुणे, माझी सोलापूर जिल्हा बळीराजा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करेन. उपस्थित सर्व बळीराजाच्या ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते असतील. संघटनेत दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात, एक दिखावपणा करणारा आणि एक लढणारा कार्यकर्ता. दिखावपणा कार्यकर्त्यांना आम्ही बाजूला केले आणि सगळी लढणारी फौज आम्ही एकत्र आली. माझा कार्यकर्ता कसा असावा? ठाम असावा. माणसाने अभिमान सांगितलं पाहिजे, हा बळीराजाचा कार्यकर्ता आहे. असे कार्यकर्ते आपल्याला घडवायचे. मागच्या कार्यकारिणीने काय दिवे लावले ह्या खोलात मी काही जाणार नाही, पण आपण नव्या जोमानं नवी दिशेनं जाऊन आपण बळीराजा शेतकरी संघटनेची वाढ करूया. आणि संघट पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन तर करतोच, पण तुमची जबाबदारी वाढलेली आहे. नुसते आपण पदं घेऊन बसायचं नाही, त्या पद्धतीचं काम करून आम्हाला दाखवायचं आमच्यापेक्षा पुढे जावा. आणि बळीराजा शेतकरी संघटनेत आम्ही तिघं मालक नाही, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता माझा बळीराजा शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे असं समजून आपण
काम करत आहे. सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्र शासनानं लाकडी निंबोळी योजनेसाठी म्हणून या सोलापूर जिल्ह्यातील वर्धनी असणाऱ्या उजनी धरणावर या स्वतःच मतदारसंघ वाचवण्यासाठी मग दत्तामामा भरणे असतील पालकमंत्री, त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मतदारसंघ वाचवण्यासाठी उजनीच्या 5 TMC पाण्याचा हिशोब बुडवण्याचं काम केलेलं आहे. बळीराजा शेतकरी संघटनेनं उद्याच्या 1 तारखेला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील साहेब यांच्या निवासस्थानासमोर या पाण्याचा हिशोब विचारण्यासाठी आंदोलन उभा केलंय. त्या आंदोलनामध्ये कोणत्या जाती पक्षाचा हे आंदोलन नसून या राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनी त्या पाण्याच्या याला मंजुरी दिल्यामुळे स्वतःचा मतदारसंघ वाचवण्यासाठी पालकमंत्र्यांनी ते काय मतदारसंघ वाचवण्यासाठी केलेली त्यांची चाल आहे. या चाल ओळखून आम्ही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी 1 तारखेला 11 वाजता उपस्थित राहणार आणि त्यातून या पाण्याचा हिशोब घेतल्याशिवाय या पंढरपूर तालुक्यामध्ये माघारी येणार नाही. आज बळीराजा शेतकरी संघटनेचे पंढरपूर येथे बैठक आयोजित केलेली होती. जवळजवळ 2-3 महिने आमचं हे काम थोडस कमी होत. त्याचं कारण म्हणजे आमचे मुळात ही संस्था रजिस्ट्रेशन नव्हती, तर आता निश्चित आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करून ही संघटना मूळ पायावर नेली. इथून आम्ही त्याची सुरुवात करतोय. खऱ्या अर्थानं गेल्या 6-7 वर्षापासून ही संघटना आमची कार्यरत आहे, पण त्याला असं योग्य स्वरूप येत नव्हतं. त्याचं स्वरूप आणि मुहूर्तमय रोवण्याचं काम खऱ्या अर्थानं आज पंढरपूर नगरीमध्ये पांडुरंगाच्या नगरीमध्ये आम्ही या ठिकाणी साध्य करतोय. आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये 5-6 मुद्दे आम्ही उपस्थित करतोय. त्यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा आहे की राज्य शासनानं केंद्र शासनानं एकरकमी FRP ची तरतूद अशी आमची मागणी आहे, पण त्यांनी FRP चे तुकडे केलेले आहेत. ते FRP चे तुकडे न परवडणारे, त्याचं व्याज शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणून पहिली आमची मागणी आहे की एकरकमी FRP, त्याचबरोबर थकीत FRP च्या संदर्भातली जे कारखानदारांनी थकवलेली रक्कम आहे ती व्याजास मिळावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा 10 तास लाईट मिळाली पाहिजे. त्याचबरोबर जे अवास्तव लाईट बिल आलेलं आहे त्या लाईट बिलाला आळा बसला पाहिजे. त्याचबरोबर शिल्लक राहिलेल्या उसाला बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आम्ही सांगतो की एकरी 1,25,000 रुपये जो ऊस तोडलेला नाही, जो ऊस रानामध्ये शिल्लक राहिलेला आहे, त्या उसाला एकरी 1,25,000 रुपये शासनाने अनुदान द्यावं. त्याचबरोबर चौथा आमचा महत्वाचा मुद्दा आहे की उजनीच्या पाण्याच्या संदर्भात सोलापूरमध्ये पेटून उठलेली काही मंडळी आहेत, आम्ही त्यांना खऱ्या अर्थानं सपोर्ट करतो. पण येणाऱ्या 1 तारखेला या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब सांगली या ठिकाणी आम्ही येत्या 1 तारखेला त्यांच्या घरासमोर या 5 TMC पाण्याच्या संदर्भामध्ये 11 वाजता त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन उभा करतोय. भले 1 दिवस जाओ, 2 दिवस जाओ, 3 दिवस जाओ, त्या ठिकाणी आम्ही ठिया मारून बसू. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातली बळीराजा शेतकरी संघटनेची टीम त्यावेळेस आमची उपस्थित असेल. महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.